दारोडा गावामध्ये तणावाचं वातावरण आहे. ग्रामस्थांनी नागपूर औरंगाबाद महामार्ग रोखलाय. आरोपीला फाशी देण्याची मागणी हे ग्रामस्थ करतायत. पीडितेचा मृतदेह दारोडा गावामध्ये दाखल झाल्याची माहिती येते. तर दारोडा गावात तणावाचं वातावरण सध्या पाहायला मिळतं. आताच्या घडीची ही महत्वाची अपडेट आपण बघतोय. ग्रामस्थांनी नागपूर औरंगाबाद महामार्ग रोखून धरलेला आहे आणि जोपर्यंत त्या आरोपीला जाळलं जात नाही तोपर्यंत आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका इथल्या महिलांनी घेतली आहे. तर या आरोपी विरोधात राग व्यक्त केला जातो. दारोडा हिंगणघाटमधील ही दृश्य आपण बघताय. तर या ठिकाणी ॲम्ब्युलन्स सुद्धा येताना पाहायला मिळते. या तरुणीचा जिचा दुर्दैवी अंत झाला आहे तिचा मृतदेह घेऊन ही ॲम्ब्युलन्स दारोडा गावाकडे रवाना झालेली आहे. तर तिथं दाखल झाल्याची माहिती सुद्धा मिळते. मात्र आरोपीला फाशी द्या आणि त्यानंतरच अंत्यसंस्कार करू अशी एक हाक या ठिकाणी ग्रामस्थांनी दिलेली आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर हे ग्रामस्थ रास्ता रोको करताना पाहायला मिळत आहेत. टाहो फोडत आहेत आणि आरोपीला लवकरात लवकर शिक्षा द्या अशी मागणी करत आहेत. त्याचबरोबर पोलीस बंदोबस्त सुद्धा इथं तैनात करण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणावर पोलीस इथं पाहायला मिळत आहेत. तर पीडितेचा मृतदेह दारोडा गावात दाखल झाल्याचे हे दृश्य आपण या ठिकाणी बघताय. तर एकीकडे ग्रामस्थांनी रास्ता रोको केलेला आहे आणि ही दोन दृश्य आपण बघताय. मृत्यूचा आक्रोश आज आपल्याला पाहायला मिळतोय. 7 दिवसांपूर्वी एका चालत्या बोलत्या तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न एका नराधमानं केला होता. आणि त्यानंतर ही जी तरुणी आहे या दुर्घटनेमध्ये 35% जळाली. दारोडा गावात सध्या तणावाची स्थिती पाहायला मिळते आणि याच स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेंद्र रामटेके यांनी. दारोडा गाव जिथली ही तरुणी आहे पीडिता तिचं हे गाव आहे आणि या ठिकाणी ग्रामस्थांचा आक्रोश पाहायला मिळतोय. लवकरात लवकर आरोपीला फाशी द्या नाही तर त्याला आमच्या हवाली करा असा एक टाहो फोडताना या महिला पाहायला मिळत आहेत. तर जोपर्यंत आरोपीला शिक्षा होत नाही अंत्यसंस्कार करणार नाही असाही एक सूर उमटू लागलेला आहे. तर दुसरीकडे मात्र मोठ्या प्रमाणावर हे ग्रामस्थ रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय. आणि त्याचबरोबर या तरुणीचा मृतदेह सध्या गावात दाखल झाल्याची देखील माहिती मिळते. ॲम्ब्युलन्समधून या तरुणीचा मृतदेह गावात दाखल झालेला आहे. मात्र जोपर्यंत आरोपीला शिक्षा होत नाही त्याला जाळलं जात नाही तोपर्यंत या तरुणीवर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. माथे फिरून एका प्राध्यापिकेला जाऊन टाकायचा प्रयत्न केला होता. तब्बल 8 दिवस तिने मृत्यूशी झुंज दिला आणि आज सकाळी तिची प्राण ज्योत मावळली. हे वार्ता कळताच दारोडा तिच्या गावी मुळात गावात ही वार्ता कळली आणि गावातील लोकांनी सगळ्या ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला आणि रोष व्यक्त करून ते हा हैदराबाद वंडेर जो मार्ग आहे तो जाम केला आहे. तिथे पूर्ण गाव ग्रामस्थ आपण पाहू शकतो कशा पद्धतीने ग्रामस्थ इथे बसलेले आहेत आणि पूर्णपणे हा रस्ता बंद केला आहे. जाण्यायेण्याचा जो वाहतुकीचा रस्ता आहे
हाही बंद झालेला आहे. मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकही रोखल्या गेलेला आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त केलेला आहे. मोठे अधिकारीही इथे आलेले आहेत. नेमका हा बंदोबस्त एकच मागणी करताय, गावकर ग्रामस्थ एकच मागणी करताय की आमच्या बहिणीला न्याय मिळवून द्या, त्यालाही आमचे आभार करा आणि आम्हालाही त्याच पद्धतीने त्याला शिक्षा देऊ द्या. सुरेंद्र आमटेके, साम टीव्ही, दारोडा गाव, वर्धा. हे गावकरी या ठिकाणी रोष व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. जोपर्यंत या आरोपीला जाळलं जात नाही, त्याला शिक्षा होत नाही, तोपर्यंत अशा विकृत नराधमांना धडा मिळणार नाही अशीच भावना या ठिकाणी व्यक्त होती आहे. संपूर्ण महाराष्ट्र या पीडितेच्या मृत्यूनं हळहळलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर दारोडा गाव जिथली ही तरुणी होती तिथं मात्र रोष व्यक्त होताना दिसतोय. संतप्त अशा प्रतिक्रिया तिथले ग्रामस्थ व्यक्त करतायत आणि लवकरात लवकर या आरोपीला फाशी द्या, त्याला शिक्षा द्या अशीच मागणी या ठिकाणी पुढे येताना पाहायला मिळते.